नमस्कार, आवाज न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. शिववंदना ग्रुप मावळच्या वतीने मावळ तालुक्यातील जनतेची वीज बिलासंदर्भात होणारी गैरसोय लक्षात घेऊन वडगाव येथील महावितरण कार्यालयातील उपअभियंता अनिल मेहगल यांना निवेदन देण्यात आले. नमस्कार, जय शिवराय. आज शिववंदना ग्रुप मावळच्या वतीने महावितरण कार्यालय वडगाव या ठिकाणी उपस्थित झालोय. या ठिकाणी साहेबांना भेटण्याचं कारण आज एकच होतं की गेल्या 1.5-2 वर्षापासून कोरोनाच्या काळामध्ये या महामारीच्या काळामध्ये ज्या लोकांच्या अडचणी महावितरणामुळे झाल्या असतील किंवा त्यांना प्रॉपर रिडिंग घेण्यासाठी जो त्रास झाला असेल ते आम्ही समजू शकतो. परंतु कुठंतरी आता लॉकडाऊनचा काळ निघून गेलाय आणि सुरळीत कामकाज चालू झाले तर माझा पवन मावळा असू द्या, आंधर मावळा असू द्या आणि शहरी भाग असू द्या, त्यांच्यामध्ये जो गैरसमज आणि भ्रम म्हणजे लोकांच्या मनात जी शंका आहे की आम्हाला जी 1.5-2 वर्षामध्ये जी बिलं आल्यात, जी लोकांना रिडिंग न घेता बिलं आल्यात तरी लोकांनी सहकार्य करून बिलं भरण्याचा प्रयत्न केलाय. या काळामध्ये कोरोनाच्या लोकांना नोकऱ्या नसतील तरी सुद्धा त्यांनी बिल भरण्याचं त्या ठिकाणी काम केले. आज आमची या शिवंदनाच्या वतीने एकच विनंती महावितरण अधिकाऱ्यांना की जे काही तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट दिला असतील, जे काही तुम्ही मीटर रिडिंगसाठी जी लोक त्या ठिकाणी ठेवली असेल, मावळ तालुक्यातल्या शेवटच्या ग्रामीण भागापर्यंत जाऊन त्या घरापर्यंत रिडिंग घेऊन पुढच्या महिन्यात आम्हाला प्रॉपर रिडिंग नुसार बिल पाहिजे. त्यामुळं जी लोकांच्या खिशाला जी कात्री पडतीय ना ती कुठेतरी थांबणार आहे. आणि आपल्याला साहेबांनी शब्द दिलेला आहे की पुढच्या गुरुवारी साहेब असतील, जे काही कॉन्ट्रॅक्टदार असतील त्यांच्याशी शिववंदना ग्रुपची गुरुवारी मीटिंग आयोजित करून आणि पुढच्या महिन्यामध्ये लोकांना दिलासा देण्यासाठी शिववंदना ग्रुप सक्रिय काम करतोय. आणि लोकांनाही विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्याच्यात भ्रमत राहू नका की तुमच्या मागे कोण आहे. शिववंदना ग्रुप कायम सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभा राहणार आहे. अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.